बातमी पुण्याची आहे. पुण्यामध्ये आणखी एका केंद्रावर ईव्हीएम बंद पडले. मुळव्यामधील मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आलाय. गेले पाऊण तासापासून मतदान प्रक्रिया इथे थांबलेली आहे आणि त्यामुळे आता मतदारांचा खोळंबा झालाय. तर आपण ही दृश्य पाहतोय, पुण्यामधली ही दृश्य आहेत. पुण्यामध्ये आणखी एका केंद्रावर ईव्हीएम बंद पडलेला आहे. मुळव्यातला हा प्रकार आहे. गेल्या पाऊण तासांपासून हा मतदान प्रक्रिया इथली थांबलेली आहे आणि त्यामुळे आता मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. ईव्हीएम बंद आहे आणि मतदान सुद्धा थांबलेलं आहे आणि त्यामुळे मतदानासाठी जे मतदार इथे केंद्रावर पोहोचलेले आहेत त्यांचा खोळंबा झालेला आहे.